पिकांच्या नुकसानापोटी सरकारकडून तीन हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटींची मदत तूर डाळीची विक्री वाढण्यासाठी दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ शेतकऱ्यांना दोन कृषी पंपामागे एक डीपी मिळणार विदर्भात यंदा तेंदुपत्त्याचा दर्जा उत्तम आणि मराठवाड्यातल्या तीन जिल्ह्यात कापूस क्षेत्र घटण्याची शक्यता नमस्कार आता कृषीविषयक सविस्तर वृत्त राज्यात कापसावरची गुलाबी बोंड अळी आणि तुडतुडे किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत वितरणाचा शासन आदेश राज्य सरकारनं नुकताच जारी केला तीन हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची एकूण मदत तीन समान हफ्त्यात वितरित केली जाणार आहे ही मदत तीन टप्प्यात दिली जाणार असली तरी शेतकऱ्यांना ही रक्कम एकाच वेळी मिळणार आहे तसंच मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यांवर जमा करताना बँकांनी कोणतीही वसुली करू नये असे निर्देश सरकारनं दिले आहेत राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे राज्य सरकारच्या प्राथमिक पाहणीनुसार त्रेचाळीस लाख हेक्टर लागवडीपैकी सुमारे तेहत्तीस ते, ते चौतीस लाख हेक्टरवरच्या कापूस पिकाला फटका बसला आहे तसंच पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमधल्या धान उत्पादक शेतकऱ्यांचं मावा आणि तुडतुड्यांमुळे नुकसान झालं राज्य सरकारनं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कापूस धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या निकषांनुसार पिकांना मदत दिली जाईल असं सरकारनं स्पष्ट केलं होतं त्यानुसार राज्य सरकारनं केंद्र सरकारला मदतीची विनंती केली त्यापोटी केंद्र सरकारला सुधारित तीन हजार चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे एकूण मदतीचे वाटप तीन समान हप्त्यात म्हणजेच सुमारे एक हजार एकशे साठ कोटींचे तीन केले जाणार आहेत लवकरच पहिल्या टप्प्यातील मदतीचं वितरण सुरू होणार आहे राज्य सरकारकडील तुरडाळीची राज्यातल्या स्वस्त धान्य दुकानांमधून मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी यासाठी अशा दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे रास्त भाव दुकानदारांना किलो तीन इतकं कमिशन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई केल्यानंतर तूरडाईची विक्री राज्यातील रास्त धान्य दुकानांतून करण्याचा निर्णय पणन विभागानं घेतला आहा यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार रास्तभाव दुकानदारांना अन्नधान्य वितरणासाठी पॉस मशीनद्वारे होणाऱ्या व्यवहारानुसार वितरित होणाऱ्या तुरडाळीस दीड रुपये प्रति किलो आणि पॉस मशीन व्यतिरिक्त होणाऱ्या तूरडाळीला सत्तर पैसे प्रति किलो एवढं कमिशन देण्यात येत होतं तूरडाळीचा विक्री दर पंचावन्न रुपये प्रति किलो आहे सरकारकडे असलेल्या तुरडाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहा शेतकऱ्यांना खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येतून वाचवण्यासाठी दोन पंपा मागे एक डीपी देण्याचं नियोजन महावितरण कंपनीनं केलं आहे वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या पण प्रत्यक्ष जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांना दोन कृषी पंपासाठी एक स्वतंत्र डीपी दिला जाणार रा आहे राज्यात सध्या चाळीस लाख अडुसष्ट हजार वीस कृषी पंपधारक शेतकरी आहेत याशिवाय मार्च दोन हजार अठरा अखेरपर्यंत कृषीपंप वीज जोडणीसाठी तब्बल दोन लाख एकोणपन्नास हजार तीनशे सत्तावन्न इतक्या शेतकऱ्यांनी महावितरणकडे पैसे भरले यातील बहुतेक शेतकऱ्यांनी चार वर्षांपूर्वीच महावितरणकडे पैसे भरले होते आता अशा शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणी देण्यासाठी महावितरणनं उच्च दाब नियोजन केलं आहा या प्रणालीद्वारे केवळ दोन कृषी पंपांसाठी एक स्वतंत्र डीपी दिला जाणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणकडून पाच हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे विदर्भात यंदा तंदुपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे यावर्षी तंदुपत्त्याच उत्पादनही गेल्या वर्षीपेक्षा उत्पाद वर्षी चांगलं होईल अशी अपेक्षा आहे गडचिरोली जिल्ह्यातील पन्नास टक्के जंगलात ते झाडं आहेत इथला दर्जा सुद्धा चांगला त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात तेंदुपत्ता खरेदीसाठी कंत्राटदार इच्छुक असतात मात्र यावर्षी तेंदुपत्त्याच्या बाजारपेठेत मंदी असल्यामुळे त्याचा परिणाम तेंदुपत्त्याच्या लिलावांवर पडत आहे तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम जवळ आला आहे काही ठिकाणी तर तेंदुपत्ता संकलनाचं कामही सुरू झालं आहे मात्र काही ठिकाणच्या ग्रामसभांचं लिलावच नाहीत त्यामुळे त्या गावातील तेंदुपत्ता संकलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे कडक उन्हामुळे तेंदुपत्त्याचा दर्जा सुधारला आहे यावर्षीच्या तेंदुपत्त्यावर डागही नाही त्याचबरोबर पालवीला जादा पानही फुटली आहे त्यामुळे तेंदुपत्त्याच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे उत्पादन वाढलं असलं तरी भाव कमी मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे मराठवाड्यातल्या औरंगाबाद जालना आणि बीड या तीन पारंपरिक कापूस उत्पादक जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे तीन जिल्ह्यात कपाशी क्षेत्रात घट प्रस्तावित करण्यात आली असली तरी मराठवाड्यातील एकूण कपाशी लागवड क्षेत्रात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे औरंगाबाद जालना बीड लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली व नांदेड या आठ जिल्ह्यात कपाशीचं सर्वसाधारण लागवड क्षेत्र सतरा लाख सत्याहत्तर हजार हेक्टर आहे दोन हजार सतरामधील खरीपात मराठवाड्यात पंधरा लाख ब्याण्णव हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती येत्या खरीप हंगामात कपाशीचं क्षेत्र सोळा लाख एकवीस हजार हेक्टरवर प्रस्तावित आहे परंतु औरंगाबाद जालना आणि बीड या तीन जिल्ह्यातील कपाशीच्या क्षेत्रात घट प्रस्तावित करण्यात आली आहे गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेलं मोठं नुकसान हे यामागचं प्रमुख कारण मानलं जातं आता पाहूया कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये सफरचंद कमाल रुपये तेरा हजार पाचशे किमान दहा हजार आंबा कमाल रुपये दहा हजार किमान पाच हजार मोसंबी कमाल रुपये सात हजार दोनशे किमान सहा हजार लिंबू कमाल रुपये सहा हजार किमान एक हजार कोबी कमाल रुपये चारशे किमान दोनशे वांगी कमाल रुपये दोन हजार किमान पाचशे हिरवी मिरची कमाल दोन हजार पाचशे किमान एक हजार लसूण कमाल दोन हजार पाचशे किमान एक हजार आणि टोमॅटो कमाल रुपये सातशे आणि किमान पाचशे रुपये कृषी बाजारभाविषयक अधिक माहिती किंवा डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार घेऊया राज्याच्या हवामानाचा आढावा गेल्या चोवीस तासात दक्षिण कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला राज्यातील इतर भागात हवामान कोरडे होते राज्यात सर्वाधिक कमाल तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथे नोंदवण्यात आले पावसाचा आणि तापमानाचा अंदाज पुढील चोवीस तासात दक्षिण कोकण तसेच सतरा ते एकोणीस रोजी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्दींसह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील बहात्तर तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामानाचा इशारा पुढील चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे पाहूया शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला पक्व झालेल्या उन्हाळी पिकाची काढणी करावी तसेच सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीची कामे सुरू करावी तसेच बांधबदस्ती करून घ्यावी कापसावरील सेंद्रिय बोंड अडीच्या नियंत्रणासाठी कापूस पेरणीपूर्वी क्षेत्र स्वच्छ ठेवावे कोकणात भात रोपवाटिकेची तयारी करावी केळीवरील पर्णगुच्छ रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त झाडे मुनव्यासकट समूळ जमिनीतून उपटून नष्ट करावी तसेच लागवडीसाठी रोगमुक्त मुनवे निवडावेत मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पंधरा मिलीलिटर डायमेथोएट प्रति दहा लिटर पाण्यातून पंधरा दिवसाच्या अंतराने तीन वेळा फवारावे मध्य महाराष्ट्रात जमिनीची खोल नांगरणी करावी त्यामुळे जमीन चांगली तापून त्यामधील जीवजंतूंचा नाश होऊन खरीप पिकातील तणांचे प्रमाण कीड आणि रोगाचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते बाष्पीवन कमी करण्यासाठी फळबागांमध्ये आठ टक्के केवलीनची फवारणी करावी मराठवाड्यात तापमानामुळे आंबा पिकाची प्रत खालावू नये म्हणून परिपक्व झालेल्या आणि काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी करून घ्यावी काढणी शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी काढणी केलेले भुईमुगाचे पीक साठवणुकी अगोदर सावलीत वाढवावे साठवणीपूर्वी शेंगातील ओलाव्याचे प्रमाण आठ ते दहा टक्के यापर्यंत असावे पश्चिम विदर्भात पूर्व मान्सून कपाशीची पेरणी वीस ते तीस मे किंवा तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यावर करावी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता लक्षात घेता भुईमुंग काढणीचे नियोजन करावे आणि काढणीच्या आधी व पिकाच्या परिपक्वतेनुसार पिकाचे ओलीत आणि व्यवस्थापन करावे पूर्व विदर्भात खरीप हंगामाकरिता शेत नागरणी करावी शेतातील बांधावरील धसकटे झुडपे गवत कापून जाळून टाकावे तसेच भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी तापमान राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे मुंबई कमाल पस्तीस अंश सेल्सिअस किमान सत्तावीस अंश सेल्सिअस पुणे कमाल अडतीस किमान बावीस अंश सेल्सिअस नागपूर कमाल पंचेचाळीस किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस नाशिक कमाल एकोणचाळीस किमान बावीस अंश सेल्सिअस औरंगाबाद कमाल बेचाळीस किमान पंचवीस अंश सेल्सिअस कोल्हापूर कमाल सदतीस किमान चोवीस अंश सेल्सिअस सांगली कमाल एकोणचाळीस किमान तेवीस अंश सेल्सिअस सातारा कमाल एकोणचाळीस किमान तेवीस अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल एक्केचाळीस आणि किमान सव्वीस अंश सेल्सिअस हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या या होत्या आजच्या कृषी वार्ता पुन्हा भेटूया पुढील कृषी तोपर्यंत तो नमस्कार